आता उद्धव ठाकरे शिवसेना हे घरात जन्माला आलेलं घरात वाढलेलं ज्या नावाने त्यांना वाढवलं त्या नावाऐवजी काय करू शकतील असा प्रश्न आहे चिन्ह गेल्यावर शिवसेना भवन शिवसेनेच्या ठिकठिकाणच्या शाखा या कोणाच्या हा देखील प्रश्न येणार आहे ज्याप्रमाणे पिंजऱ्यात अडकलेल्या वाघाची गंमत घ्यायला लोकांना आवडते तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर उद्धव ठाकरेंकडे पाहायला लागली तर मला त्यात आता आश्चर्य वाटणार नाही सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया अर्थात शरद पवारांची आहे त्या अत्यंत शांतपणे गाडीत बसून म्हणाले की आयोगाचा निर्णय आल्यावर त्यावर काही बोलायचं नसतं कामाला लागायचं असतं ज्या अधिवेशन सुरू होईल सत्तावीस तारखेला त्यावेळेला शिंदेचा व्हीप आदित्य ठाकरे मानणार का दशकवेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंगबँगचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगबँग डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगबँगच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले दोन तीन दिवस प्रचंड राजकीय घडामोडींचे आहेत Uh, कोर्टामध्ये केस चालू आहे पाच जणांच्या बेंच पुढं निवडणूक आयोगाचा निकाल आला की शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना मिळेल त्यांच्या गटाला मिळेल शिवाय देवेंद्र फडणवीसांनी एक गौप्यस्फोट केला जो दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीविषयी होता खरं तर या सगळ्याविषयीची चर्चा करायच्या आधीच मृणालिनी नानवडेकर मॅडम यांच्याबरोबर आपण व्हिडिओ केला होता पण घटना इतक्या फास्ट घडल्या की पुन्हा एकदा एक इलेव्हत आवर चर्चा आपण सकाळच्या सहयोगी संपादिका आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषिका मृणालिनी नानिवडेकर मॅडम बरोबर करतोय तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत आहे पहिल्यांदा आणि जे आपण आधी बोलत होतो तेच कदाचित फास्ट फॉरवर्ड घडलं म्हणून पहिला प्रश्न हाच विचारतो की आ, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना मिळतं याचा नक्की अर्थ काय अगदी खरं सांगायचं झालं तर शिवसेना ही ठाकरे कुटुंबापासून कधीतरी वेगळी होईल असं कोणालाही वाटलं नसेल मग घरातला बंडखोर राज ठाकरे जेव्हा उधळला होता आणि ज्यांच्या मागे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले तरुण त्या काळी मोठ्या प्रमाणात आले होते तेव्हाही जे झालं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं ते करून दाखवण्याचं कारण भाजपसारखी महाशक्ती त्यांच्या मागे आहे हे तर सरळ आहे पण आता असा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे पुढे काय करणार आणि एकनाथ शिंदे काय करणार हा एक, एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे थोडंसं निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल आपण जर पाहिलं तर मला वाटतं हा निर्णय अपेक्षित होता गेले पाच वर्डीच जर आपण निवडणूक आयोगाचे पाहिले तर जिथे बहुसंख्या त्यांना चिन्ह त्यांनाच नाव असा एक साधारण प्रेसिडेन्स दिसतो तो सुप्रीम कोर्टातही चॅलेंज आत्तापर्यंत कधी झालेला नाही आहे त्यामुळे कदाचित सोमवारी कपिल सिब्बल याचिका करतील उद्धव ठाकरेंकडून की आम्हाला हा निर्णयच मान्य नाही त्याबाबत काय होईल हे बोलणं उचित नाही पण हा निर्णय बदलण्याची शक्यता ही मला तरी शून्य वाटते त्यामुळे आता उद्धव ठाकरे धनुष्यबाण नाही आणि शिवसेना हे घरात जन्माला आलेलं घरात वाढलेलं ज्या नावाने त्यांना वाढवलं त्या नावाऐवजी काय करू शकतील असा प्रश्न आहे माझ्या मते उद्धव ठाकरेंच्या राजकीय आयुष्यातली आणि व्यक्तिगत आयुष्यातली ही सर्वात मोठी कसोटी आहे त्यांना कदाचित कल्पना असेल की ही कसोटी आपल्या समोर येणार आहे पण त्यांनी हा निर्णय झाल्यानंतर पत्रपरिषदेत ज्या रीतीने घरातला धनुष्यबाण दाखवला ते लक्षात घेता त्यांना या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतंय हे कळायला मार्ग नाही असाच प्रसंग इंदिरा गांधी यांच्या आयुष्यात एकदा नव्हे तर दोनदा आला होता शरद पवारांच्या आयुष्यात त्याहून जास्त वेळा आला होता चिन्ह बदललं होतं आणि निवडणूक लढाईची होती आपण तुलना जास्त इंदिरा गांधींची करू कारण तो पण पित्यासा वारसा असलेला राजकारणाचा भाग होता जेव्हा शेतकऱ्यांचं चिन्ह गेलं आणि इंदिरा गांधींना गाय वासरू ज्यानंतर गाय वासरू नका विसरू म्हणून प्रसिद्ध झालं तेव्हाही इंदिरा गांधी कुठे हळबडला नाहीत त्यानंतर ते पण चिन्ह गेलं आणि हाताचं चिन्ह मिळालं तेव्हाही इंदिरा गांधी अत्यंत धैर्यशीलपणे सामोऱ्या गेल्या कार्यकर्त्यांना आणि नव चिन्ह आणि नवी भूमिका त्यांनी रुजवायचा प्रयत्न केला कळीसा मुद्दा हा ठरणार आहे की उद्धव ठाकरे अशा प्रकारे खरंच काही करू शकतात का आत्तापर्यंत जे मिळालं होतं ते वारस्यांनी आलेलं होतं शिवसेना प्रमुखांचा मुलगा म्हणून त्यांना ते मिळालेलं होतं त्यांच्यावर आपल्याला अजिबात अन्याय करायचा नाही म्हणून बाळासाहेब नसताना त्यांनी जास्त आमदार निवडून आणले होते मोदी शहांना आव्हान देऊन पण आता मात्र म्हणजे जी काय पुश्तैनी प्रॉपर्टी होती ती गेली आहे वाईट रीतीने गेली आहे अशा वेळेला एक कर्तृत्व दाखवायला संधी असते मला अजूनही वाटतं की उद्धव ठाकरे जर जनतेत मिसळायला लागले आणि मी उपलब्ध आहे असं दाखवू शकले तर नव्या अवतारात शिवसेना त्याचं नाव काय असेल चिन्ह काय असेल वगैरे पुढचे मुद्दे आहेत पण उद्धव ठाकरे होऊ शकतील उद्धव ठाकरे सातत्यानं एकोणीशे सहासष्टचा सा उल्लेख करत आहेत त्यांच्या सगळ्याच्यात की हे जणू काही नवीन पक्ष स्थापन करण्यासारखंच आहे पण इथं मला दोन मुद्द्यांकडे यायचं आहे की एका बाजूला चिन्ह जाणं एका बाजूला नाव जाणं आणि दुसऱ्या बाजूला जी पॉलिटिकल आयडियोलॉजी आहे म्हणजे हिंदुत्वाची असेल जी आणि मराठी माणसाची असेल यातली हिंदुत्वाच्या आयडियोलॉजी पासूनही फारकत घेणं म्हणजे आता जे नवीन व्हर्जन उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या सेनेचा असेल त्याची आयडियोलॉजी काय फक्त मराठी माणूस असेल तो ती आपील होईल का आत्ता जी सहानुभूती दिसते कार्यकर्त्यांच्या त्यांना काय मिळेल आणि मग नव्या चिन्हा सकट हा कसा लाँग टर्म पल्ला गाठेल याच्याबद्दल शंका वाटत नाही का विशेषतः आयडॉलॉजीबद्दल नक्कीच वाटते इनफॅक्ट म्हणजे आपण जे म्हणतो की त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान आयुष्यातलं आहे आयडिओलॉजिकली पण ते क्रॉस रोड्सवर आलेले आहेत साधारणतः जर आपण पॅटर्न पाहिला उद्धव ठाकरेंचा गेल्या काही वर्षातला त्यांना एक प्रादेशिक नेता म्हणून समोर यायचं आहे त्यासाठी ते ममता बॅनर्जींना भेटले त्यासाठी के सी आर आले तेव्हा त्यांनी मुक्त हस्ते त्यांच्यासाठी दरवाजे खुले केले वर्षाचे मी कुठेतरी या गर्दीतला मी महाराष्ट्रातला चेहरा आहे असं त्यांना सांगावं लागेल आता मराठी माणसाला देखील शिवसेनेने नेमकं काय दिलं हे तपासून पाहायची जर वेळ आली तर उद्धव ठाकरे यांना बरेच हिशोब द्यावे लागतील भावनेच्या आहारी जाऊन राजकारण झालं तर मराठी माणूस कदाचित ते हिशोबत्ता मागणार नाही पण त्यांना हिंदुत्व कितपत स्वीकार्य आहे आणि माझं हिंदुत्व वेगळं आहे हे, हे दाखवणं त्यांच्या अन्य सहकारी पक्षांना मान्य आहे का हा एक प्रश्न आहे आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंचं जे स्वागत होतं मवियामध्ये ते त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी तर होतंच पण चिन्ह असलेल्या वारसा असलेल्या उद्धव ठाकरेंची केलेली ती मैत्री होती आता ही मैत्री कदाचित बरोबरीच्या नात्यातली होणार नाही तुम्हाला काहीतरी स्वीकारावं लागेल आम्ही कुठेतरी अप्पर हँड अशा भावनेनी होऊ शकेल काल ज्या झपाझप प्रतिक्रिया आल्या आयोगाच्या निर्णयानंतरच्या त्यातली सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया अर्थातच शरद पवारांची आहे त्या अत्यंत शांतपणे गाडीत बसून म्हणाले की आयोगाचा निर्णय आल्यावर त्यावर काही बोलायचं नसतं कामाला लागायचं असतं आणि जसं आपण आत्ता चर्चा केली त्यांनी पण इंदिरा गांधींचं उदाहरण दिलं शरद पवारांनी पण शेतकरी त्यानंतर गायवासरू त्यानंतर काही वर्षांनी सध्याचं घड्याळाचं चिन्ह अशा वेगवेगळ्या चार चिन्हांवर निवडणूक लढवली आहे त्यामुळे आपलं नरेटिव्ह देत राहायचं असतं नवचिन्ह चिन्ह एस्टॅब्लिश करत राहायचं असतं ते उद्धव ठाकरे जेव्हा करायला जातील तेव्हा हिंदुत्व त्यांच्या बरोबर असेल का हा एक मुद्दा आहे दुसरं असं आहे की ग्लोबलायझेशन आणि मुंबईचं बदलतं चित्र याच्यामध्ये मराठी माणूस मराठी टक्का ही भूमिका किती काळ टिकू शकते आहे हा प्रश्न आहे तो उद्धव ठाकरेंनाही पडला होता आणि म्हणून त्यांनी मी मुंबईकर अभियान सुरू केलं होतं आज जीवनाच्या सर्वात मोठ्या लढाईला सामोरं जाताना उद्धव ठाकरे याबाबत काय करतील माहिती नाही काही काही भराभर निर्माण होणारे जे प्रश्न असतील त्याच्या अधिवेशन सुरू होईल सत्तावीस तारखेला त्यावेळेला शिंदेंचा व्हीप आदित्य ठाकरे मानणार का संदीप देशपांडेंनी आत्ताच तो प्रश्न ट्विट केलेला आहे आणि मग ज्यांना तुम्ही गद्दार म्हणत होते त्यांचा व्हीप घराण्याचा जो वारसदार आहे तो मान्य करून अधिवेशनात बसेल का सभागृहात बसेल का की राजीनामा देऊन जे आदित्य वारंवार म्हणत आहेत की निवडणुक्याला सामोरं जाऊया ते राजीनामा देऊन वरळीत पोटनिवडणूक घ्यायची तयारी दाखवतात का हा एक मुद्दा दुसरं असं चिन्ह गेल्यावर शिवसेना भवन शिवसेनेच्या ठिकठिकाणच्या शाखा या कोणाच्या हा देखील प्रश्न येणार आहे एक कागदपत्र काही फिरतायत ती किती खरी आहेत किती खोटी आहेत माहिती नाही दादरमधलं शिवसेना भवन हे ट्रस्टकडे न राहता कोविडच्या काळात त्याची मालकी उद्धव ठाकरेंच्या व्यक्तिगत नावावर झाली आहे अशी ती कागदपत्र आहेत ती खरी आहे का खोटी आहे माहिती नाही पण तसं जर खरोखर झालं असेल तर तो वारसाच नव्हे तर मालमत्ता स्थावर जंगम पण ठाकरे स्वतःकडे घेत आहेत असा प्रयत्न प्रचार एकनाथ शिंदे करतील एकनाथ शिंदेंचं राजकारण हे भावनेच्या राजकारणाला व्यवहाराची जोड देणार आहे त्यांच्याकडे आपण मागेही बोललो होतो की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट होतं त्यामुळे प्रत्येकाची काळजी घेणं हे ते अत्यंत व्यवस्थितरित्या करत असतात मला भारतीय मतदारांच्या मानसिकतेबद्दल देखील एक विधान करायचं आहे की त्यांना वाममार्ग किंवा मा वेगळे मार्ग याबद्दल फार सोयरसुतक नसतं माझं जर काम होत असेल तर मी दुसऱ्याच्या घरी शिवाजी निर्माण व्हावा तसं भ्रष्टाचार होऊ नये ही भाषा करते पण मी लाभार्थी असेन तर तो लाभ देणाऱ्या एखाद्या नेत्याबद्दल माझी मतं वेगळी असू शकतात शिंदे कायम थैल्या सैल सोडतात उद्धव जे अजिबात करायचे नाहीत गमतीने असं म्हटलं जायचं की तिथे आउटकमिंग काहीच नाही आहे शिंदेंची वेगळी परिस्थिती असल्यामुळे तिथे कुठेतरी शिंदे ठाकरे हा जो संघर्ष होईल त्यात शिंदे जास्त तयारीनी उतरतील जास्त साधन संपत्तीनिशी उतरतील अशा वेळेला मग नेमकं ठाकरे काय करणार आहेत किंवा ठाकरेंच्या नावावर अशी कामं करायला तयार असलेले मावळे ज्याला ते सैनिक म्हणायचे त्यांच्याजवळ शिल्लक राहणार आहेत का हा मूळ प्रश्न आहे आणि ज्याप्रमाणे पिंजऱ्यात अडकलेल्या वाघाची गंमत घ्यायला लोकांना आवडते तसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या रीतीने जर उद्धव ठाकरेंकडे पाहायला लागली तर मला त्यात आता आश्चर्य वाटणार नाही नाना पटोले प्रदेशाध्यक्ष या भूमिकेतून कधीकधी ते फार मायोपिक काहीतरी बोलत असतात त्यांनी ऑलरेडीच उद्धव ठाकरे यांना लक्ष केलेलं आहे आणि काँग्रेसला जर राहुल गांधी ब्रँड वाढतो आहे व्यापकता वाढते आहे तर हिंदुत्वाची भाषा करणारा शिवसेना आता ओझं वाटेल का आपलं वाटेल याच्यावर देखील महाराष्ट्राच्या राजकारणातली काही गणितं अवलंबून आहेत आता शिंदे फ्रंट फुटवर खेळणार आहेत त्यांना जे काय हवं होतं ते मिळालेलं आहे शिंदे यांची व्यक्तिगत बार्गेनिंग कपॅसिटी एकशे आठ आमदारसंख्या असलेल्या भाजपला डावलून स्वतः मुख्यमंत्री होण्याची आहे म्हणजे जे एकेकाळी वेगवेगळ्या व्यवहारांमुळे अडचणीत येतील की काय याची शंका होती ते या पक्षाला बरोबर घेऊन त्यांच्या सल्ल्यांनी त्यांच्या चाणक्य रीतीने पण स्वतः मुख्यमंत्री झाले आहेत त्यामुळे नव्या परिस्थितीत चिन्ह आल्यावर जागा वाटपात देखील शिंदे एक धडाडीची भूमिका घेऊ शकतील आणि मला जागा इतक्या इतक्या हव्यात असं ते म्हणाले तर मला आश्चर्य वाटणार नाही त्याच वेळेला भारतीय जनता पक्षात शतप्रतिशत भाजप सुरू झालेलं आहे अमित शहा उद्या कोल्हापूरला जाणार आहेत महाडिकांनी विधान केलेलं आहे की अमित भाईंची इच्छा आहे की कोल्हापूरच्या दोन्ही जागा आम भाजपनी लढवाव्या त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चिन्ह गेल्यानंतर किंवा एक चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर अजूनच इंटरेस्टिंग होणार आहे शिंदे काही उद्धव ठाकरे इतके बार्गेनर नाहीत इत, किंवा अडून बसणारे ना नाहीत पण शिंदे कदाचित सोपे पण ठरणारे नाहीत त्यामुळे आता हे सासूसुनेचे संबंध राहतात बरोबरीचे संबंध राहतात की ज्या बंडाला आपण रसद दिली त्या बंडाचा जो करविता करविताय तो वेगळा आहे पण त्यातला जो ॲक्टर आहे करत्या करवी असं किती ऐकतोय रिमोट कंट्रोलला किती प्रतिसाद देतोय याचं पण उत्तर येत्या काही दिवसात मिळणार आहे इथे मला एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा तुम्हाला असं विचारायचा आहे की खूप अशी चर्चा होती की शिंदेच्या गटातले काही आमदार भाजप यायला इच्छुक आहेत विशेषतः बहुतांश खासदारांना कमळ या चिन्हावरती लोकसभा निवडणूक लढवण्यात इंटरेस्ट आहे आणि असे बरेच जण खाजगीमध्ये बोलतात सुद्धा आहे आता मात्र धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह टिकवणं हे एकनाथ शिंदेंची जबाबदारी बनेल आणि भाजपचीही जबाबदारी बनेल म्हणजे एकनाथ शिंदे समर्थक भाजपात येणं किंबहुना असंही म्हणलं जायचं की एकनाथ शिंदेच भाजपाचा चेहरा होणं ही शक्यता आता मावळली आहे का आणि असा असेल तर त्याचे अर्थ सगळ्यांसाठी आमदार भाविक आमदार भाविक खासदार इच्छुक आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासाठी काय निघतात खूप चांगला प्रश्न आहे हा याच्यावर बरीच गणिता पुढची अवलंबून आहेत मला असं वाटतं की शिंदेंचं स्वतंत्र अस्तित्व शिवसेना म्हणून कायम राहावं ही भाजपची गरज आहे भारतीय जनता पक्ष पुढच्या पाच वर्षात तरी त्यांना रसद पुरवेलच त्यांना मोठं होऊ देईल कारण उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवार म्हणज्यात आदित्य असेल तेजस नॉन प्लेयर म्हणून राहील की प्लेयर म्हणून येईल आपल्याला काही दिवसांनी कळेल त्या ठाकरे चमुला शिवसेना आमचीच आहे हे दाखवण्यासाठी शिंदेंना सातत्याने समोर आणणं भाजपची गरज आहे ते ती करतील पण आता या नव्या अवतारातले शिंदे याबद्दल कसे काय वागतील तर मला असं वाटतं की त्यांच्या स्वप्नातही नसलेलं जे मुख्यमंत्रीपद होतं किंवा दुष्प्राप्य झालेलं मुख्यमंत्रीपद होतं ते त्यांना भारतीय जनता पक्षामुळे मिळालं आहे त्यामुळे लॉयल्टीचा क्वेश्चन कुठेतरी राहील थोडं मागे जाऊन ज्या काय आपल्याला बातम्या कळत असतात गॉसिप स्तरावरच्या त्या मी अगदी जरूर इथे शेअर करू इच्छित उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा असा ठराव अनिल परब आणि रवींद्र वायकर यांनी मवियाचं फॉर्मेशन झाल्यावर आणला तो ठराव जर आणला गेला नसता तर आपणच मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदेना पूर्णपणे माहीत होतं या दोघांनी तो ठराव मांडल्याबरोबर आपलं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून ते जवळपास अडीच वर्ष सल्क करत राहिले आणि त्या वेदनेला फुंकर घालत त्याच्यात अग्नी प्रज्वलित करायचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं पण आता ह्या नव्या परिस्थितीचा शिंदे यांना कसा लाभ होईल तर शिंदेंना एक तर नरेटिव्ह द्यावं लागेल समोर येऊन जे ते आत्तापर्यंत देऊ शकत नव्हते पण काल चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे जे बोलले ते अत्यंत ब्रिलियंट होतं की तुमच्या फायद्याचा जर निकाल असेल तर या देशात लोकशाही जिवंत आहे आणि तुमच्या सोयीचा निकाल नसेल तर या देशात लोकशाही नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर एक हल्ला चढवला आम्ही सगळे चोर आहोत का मग हे चोर तुम्हाला चालायचे कसे म्हणून देखील त्यांनी हल्ला चढवला आता जर आदित्य जास्त समोर येत असेल तर एकनाथ शिंदे त्यांना म्हणतात का की तू आम्हाला गद्दार काय म्हणतोस बाळासाहेबांचा तू नातू आहेस आणि तुला लहानपणापासून मी पाहिलेलं आहे त्यामुळे तुला मला गद्दार म्हणायचा अधिकार नाही असं ते परिवाराच्या स्तरावर हा वाद नेतात का हे बघावं लागेल महाराष्ट्राला एक नेता मिळाला आहे हे निश्चित जो मराठा आहे जो तळागाळातून आलेला आहे मे रॅक्स टू रिचेस ही भारतीय मनोभूमिकेला अत्यंत आवडणारी कहाणी आहे जी शिंदेबाबत आहे पण तरी देखील मला असं वाटतं की शिंदेमधल्या क्षमता या देवेंद्र फडणवीसांनी इतक्या आहेत का हा अजून तरी प्रश्न आहे मागे आपण मगाशी जो उल्लेख केला होता त्या उल्लेखावर मी आता ताबडतोब उडी मारून जाते की गौप्यस्फोट करायला देवेंद्र फडणवीसांनी जी वेळ निवडली होती त्यास या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीची आणि निवडणूक आयोगातल्या संभाव्य घडामोडींची काही नातं होतं की काय असा मला प्रश्न पडला आहे देवेंद्र फडणवीस अत्यंत कॅल्क्युलेटेड बोललेले आहेत ते कायमच कॅल्क्युलेटेड बोलतात पण यावेळेला त्यांनी अत्यंत उत्तमरित्या वेळ साधलेली दिसते ते दोन विधानं त्यांची त्यातली खूप महत्त्वाची आहेत की उद्धव ठाकरेंनी आमच्याशी विश्वासघात केला आणि त्यानंतर ते बोलले की शरद पवारांना या संपूर्ण प्रकाराची कल्पना होती किंबहुना हा या सगळ्या मोहिमेत त्यांचा हात होता यातलं पहिलं विधान जे आहे त्याच्यावर आपण आधी बोलू की उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खूपचला ही भावना देवेंद्र फडणवीसांमध्ये मला असं वाटतं फार मोठ्या प्रमाणात दबा धरून होती लोकसभेच्या वेळा जेव्हा त्यांच्याशी युती करायचा निर्णय झाला तेव्हा विधानसभेत आपण वेगळी गणित करू शकू असं दिल्लीकरांना वाटत असावं पण त्यावेळेला जो तुम्ही प्रश्न विचारलात की कमळ चिन्ह शिवसेनेच्या खासदारांनाही हवं होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कुठेतरी मुख्यमंत्री पदाचं आश्वासन मागितलं जे दिलं गेलं नाही भाजप म्हणते दिलं असं ते म्हणतात त्यामुळे ती युती झाली ती युती झाल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांनी आता उद्धव ठाकरेंना वेगळं लढू दे आणि आपण वेगळं लढवू असा जो प्रस्ताव दिल्लीकडनं समोर आला त्याला देवेंद्र फडणवीसांनी कडाडून विरोध केला अशी माहिती आहे आणि चौदा फेब्रुवारीला मी चुकत नसेन तर चंद्रकांतदा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना ते मातोश्रीत घेऊन गेले आणि तिथे त्यांनी विधानसभेतल्या युतीची घोषणा करून टाकली ही घोषणा करताना त्यांनी दिल्लीकरांना आपण मैत्री कायम ठेवणं भाग आहे हे सांगितलं होतं त्यांचा शब्द मानला गेला असावा म्हणून त्या चौदा फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेला मान्यता मिळाली त्यानंतर मात्र जेव्हा उद्धव ठाकरे कौल मिळाल्यानंतर वेगळे झाले तेव्हा देवेंद्र फडणवीसांबद्दलचं दिल्लीतलं परसेप्शन बदललं हा मोठा नेता असला तरी याला जाणीव नाही कोण कसा वागू शकतो असं एक साधारणतः नरेटिव्ह सुरू झालं जे खरं होतं आणि मुंबईतल्या महापौर पदासाठी देवेंद्र फडणवीसांनी चार पावलं मागे येत उद्धव ठाकरेंना जे मोकळं रान दिलं नंतरही जेव्हा मनसेचे नगरसेवक फुटत होते तेव्हा त्यांनी ते, ते शिवसेनेकडे जाऊ दिले कारण त्यांना महाराष्ट्रातलं सरकार वाचवायचं होतं ते सगळं देवेंद्र फडणवीसांवर उद्धव ठाकरे यांनी उलटवलं म्हणून त्यांनी त्या दिवशी असं विधान केलं की आमचा सर्वात मोठा विश्वासघात कोणी केला तर तो उद्धव ठाकरेंनी केला एक जुना इंटरव्ह्यू अचानक प्रकाशात आला त्यात तर ते म्हणतात की एक एक वाक्यात उत्तर द्या असा काही त्यांना प्रश्न विचारला गेला आहे त्यात ते म्हणत आहेत की उद्धव ठाकरे एक्स फ्रेंड त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या एखाद्या गोष्टीमुळे ते किती दुखावले गेले असतील याची जाणीव आहे आता कुठेतरी त्यांचं जे दुसरं विधान आहे त्याच मुलाखतीतलं की मी सव्याच परतपेड केलेली आहे मग आता सेनेची सव्याच परतपेड झाली आहे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाहीत उद्धव ठाकरे यांचं चिन्ह गेलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नावही नाही उद्धव ठाकरेंकडे आमदार नाहीत उद्धव ठाकरेंकडे खासदार जाकर नाहीत आजच्या चर्चा जर खऱ्या असतील तर मुंबईतले चाळीस नगरसेवक शिंदेंना येऊन मिळणार आहेत म्हणजे नगरसेवकही उद्धव ठाकरेंजवळ नाहीत त्यामुळे हा हिशोब पूर्ण चक्रवाढ व्याजासकट संपलाय आता दुसरा विषय हा जास्त महत्वाचा आहे आणि तो तसा संवेदनशील आहे हा विषय आहे देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटाचा की शरद पवारांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि नंतर त्यांनी शब्द फिरवला असं वडिलांच्या वयाच्या एका ज्येष्ठ राजकारण्याबद्दल देवेंद्र फडणवीस का म्हणाले याबद्दल अनेकांच्या मनात प्रचंड कुतूहल आहे राजकीय निरीक्षक म्हणून तर आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे शिवाय ते त्यानंतर दोन तीन दिवसांनी म्हणाले आहेत की मी अर्धच बोललो आहे या पलीकडे पण मी बोलणार आहे मला असं वाटतं की कुठेतरी एक राजकीय स्थैर्य या सरकारला या कॉम्बिनेशनला आलंय याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना झाली आहे आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणातला जो करता धरताय गेला कित्येक दशकांमधला त्या बड्या नेत्याला हात घालायची व्यूहरचना कुठेतरी फडणवीसांनी मनात आखली आहे का असा माझ्या मनात येणारा प्रश्न आहे एक हिशोब झाला चुकता आता दुसरं आम्हाला येतो म्हणून ऐनवेळी नाही म्हणणारे खरंच तसं झालं होतं का हे शरद पवार साहेबच सांगू शकतील कारण त्यांनी विधान जे केलेलं आहे की मी त्यांना सभ्य आणि सुसंस्कृत नेता समजतो काल ते म्हणाले आहेत की मी देवेंद्र फडणवीस यांना आता या विषयावर जास्त बोलून मोठं करू इच्छित नाही आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मी तर बोलणारच आहे त्यामुळे आता शिवसेनेला कुठेतरी आपण संपवलं आहे किंवा शिवसेनेतलं विरोधी मत आपण सपोर्टिव्ह लेवलला आणलेलं आहे आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणात इमर्ज होणारा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हात लावायची आणि गुहेत जायची फडणवीसांना इच्छा आहे का हा माझ्या मनात निर्माण होणारा प्रश्न आहे कदाचित असंही असू शकतं की ते ज्या रीतीने अजित पवारांबद्दल बोलले आहेत की काही काळासाठी का होईना ते माझ्याबरोबर आले होते त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही ते चांगल्या भावनेनी आले होते असं देखील त्यांनी एक विधान केलेलं आहे त्यात फसवणूक नव्हती पण दुसरीकडे बघायचं तर एकनाथ शिंदे इतक्या मोठ्या संख्येला घेऊन आल्यानंतर आता अजितदादांची भाजपला असलेली गरज संपलेली आहे की आता अशोक चव्हाण येणार आहेत का आपल्याला माहिती नाही ते स्वतः नाही म्हणतायत त्यांची पण मला वाटतं भाजपला गरज नाही अजितदादांबरोबर तीस आमदार होते शपथविधीच्या वेळेला असंही म्हणतात त्यांचीही गरज राहिलेली नाही आणि मग भाजप शतप्रतिशत चं स्वप्न या अर्थाने पूर्ण करण्याची पावलं टाकताय का हा एक प्रश्न आहे पहाटेचा शपथविधी का अयशस्वी ठरला याच्या माझ्या मनातल्या ज्या काही थिअरीज आहेत राजकारणाची अभ्यासक म्हणून मी फक्त एकाच ठिकाणी थांबते की न्यायालयाचा निर्णय यांच्या विरोधात गेला विश्वासमत आधी का अध्यक्षाची निवड आधी याच्यामध्ये अध्यक्षाची निवड आधी घ्यायला जर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असती तर कदाचित चित्र वेगळं राहू शकलं असतं ते जेव्हा जो अंतिम कौल आला की नाही क्रोनॉलॉजी अशी अशी राहील त्यावेळेला कदाचित अमित शहाच्याच निरोपामुळे अजितदादा परत गेले ते भावनिक आवाहनांमुळे परत गेले का की या वास्तविकतेमुळे परत गेले काळाच्या उदरात त्याची उत्तरं आहेत ज्याबद्दल कधीतरी अजितदादा बोलतील अशी आशा आहे पण मग गरज नसलेले अजितदाता गरज नसलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि वश झालेली शिवसेना याच्यात भारतीय जनता पक्ष कुठला तरी मोठा डाव खेळत असेल आणि महाराष्ट्रातलं राजकीय चित्र पूर्णत भाजपमय करण्याच्या दिशेची पावलं आता टाकली जाणार असतील आपण परवाच्या मुलाखतीत बोललो की पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांना एवढी मोठी सवलत दिलेली आहे की सर्वात कठीण असलेला प्रांत कवेत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत मग अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची विश्वासार्हता संपवून इकडे त्यांना परास्त करत भारतीय जनता पक्ष वाढवायची काही योजना आहे का, का याकडे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयातनी तर एक महाभारत घडत आहे पण त्याच्यातलं हे जे उपाख्यान आहे गौप्यस्फोटाचं ते देखील येणाऱ्या काही काळात अधिक रसपूर्ण होण्याची शक्यता आहे मुलाखतीच्या शेवटी येताना हेच मुद्दे येतात की या सगळ्याचा की एक व्यक्ती आहे ती म्हणजे अजित पवार जे काही करून काहीच बोलत नाही आहेत त्यांच्या मनात काय चालू आहे ते कळत नाही आणि एका बाजूला शिवसेना हे छिन्ह शिंदे गटाला मिळणं आणि दुसऱ्या बाजूला थेट शरद पवारांवरती एक प्रकारे दिशा निर्देश देवेंद्र फडणवीसांनी करणं आणि तिसरी बाब की या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी हा अत्यंत प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून उदयाला येणं की जिथं शिवसेना दुबळी झाली काँग्रेस दुबळी झाली आणि आता एक केंद्रीय म्हणजे केंद्र राष्ट्रीय पक्ष भाजप आणि एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी अशी काहीतरी रचना झाली आहे तर ह्या रचनांची पुढची दिशा आणि या रचनांची, रचनांची पावलं कोणत्या दिशेला जातील असं तुम्हाला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम सत्तेचं राजकारण करत गेला शरद पवारांनी जेव्हा जेव्हा वेगळ्या रचना महाराष्ट्रात आणल्या आणि ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते, ते कायम सत्तेच्या दिशेने गेले आणि सत्तेच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न सोडवणं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा टाईप आहे त्यामुळे मला वाटतं की शरद पवारांनी जर नंतर घुमजाव केलं असेल आश्वासन देऊन तर त्यामागचं हेही कारण असू शकेल की त्यांना मोदी शहांसारख्या वर्चस्ववादी पक्षात जायचं नसेल राष्ट्रवादी काँग्रेसनंतर काँग्रेसबरोबर का गेली कारण सोनिया गांधी या तुलनेनी दोसाईल नेत्या होत्या आणि महाराष्ट्रात मेजर प्लेयर राष्ट्रवादी राहण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती यावेळेला तसं भारतीय जनता पक्षाच्या नवीन परिप्रेक्षात शक्य नाही त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणती भूमिका घेईल आता मला असं वाटतं की त्यांना देखील अत्यंत वारकराय राईज करून आयदर त्यांना केंद्राच्या धोरणांना कडकडून विरोध करावा लागेल त्यासाठी शिवसेनेला सांभाळून घ्यावं लागेल त्यासाठी विरोधी बाकांवर बसायची किमान पाच वर्ष तयारी ठेवावी लागेल आणि त्या पाच वर्षांमध्ये पक्ष रुजवण्याचे आणि पक्ष जो एकशे पंचेचाळीस जागांपर्यंत जाईल त्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे प्रयत्न कठीण आहेत कारण आजवर कधीही राष्ट्रवादी काँग्रेसला पन्नासचा साठचा मॅजिक टप्पा ओलांडता आला नाही ममता बॅनर्जी बंगाल जिंकल्या कुठेतरी लालू प्रसाद यादव स्वतः एक राज्य चालवू शकले मुलायमसिंग एक राज्य चालवू शकले मायावती काही काळासाठी तेच उत्तर प्रदेशाचं राज्य चालवू शकल्या तितकी मान्यता ना शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे असतानाही मिळाली ना राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या नेतृत्वात मिळाली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी येणारा काळ कठीण आहे तो ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची कसोटी बघणार आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची ही कसोटी बघणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची कसोटी दोन पातळ्यांवरची असेल की आपले लोक कोणाच्या तरी बंडामुळे भाजपच्या बळसणीला जाऊ नयेत याची काळजी आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रभर स्वतःचा विस्तार करण्याचे प्रयत्न आता यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधली दुसरी फळी किंबहुना तिसरी फळी कोणत्या प्रकारे प्रयत्न करते हे बघणं महत्त्वाचं ठरेल मोदीमय भारतात जिथे विजयच विजय भाजपच्या ये वाट्याला येतो आहे त्यावेळेला सत्ताकांक्षी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या सगळ्या वावटळीपासून किती दूर राहू शकतील आणि किती रुजू शकतील याचं उत्तर आज तरी नकारार्थी आहे की म्हणजे महापुरात झाडं वाहून जातात पण छोटी छोटी गवताची पाती तकतात राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारचं गवताचं पातं म्हणून कधीच समोर आलेलं नव्हतं येऊ शकेल कारण त्यांच्यात तो पोटेन्शियल स्ट्रेंथ आहे पण ते त्या प्रकारची रुजवणं स्वतःची करू बघतात पुन्हा मे या नव्या संदर्भांमध्ये पुन्हा की शिवसेना जिथे लढायची तिथेही शिरायचं तिथे, तिथे मोठ्या प्रमाणात स्वतःला रुजवायचं सामान्यतः विधानसभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेच आमोरासमोर असायचे त्यामुळे या पक्षाचीही मोठी परीक्षा आहे आणि या पक्षाचे मोठे नेते या परीक्षेकडे कोणत्या दृष्टीतून पाहतायत की मिलीजुली सामना म्हणून पाहतायत नुरा कुस्ती म्हणून पाहतायत की खरी कुस्ती म्हणून पाहतायत याच्यावरही बरंचसं काही अवलंबून आहे आत्ता तरी माझ्याजवळ त्याच त्या, त्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे कुठेतरी अजित पवार चाचपडत आहेत आणि शरद पवार मात्र अत्यंत लढवय्या योद्ध्यासारखं मैदानात उतरायचा प्रयत्न करत आहेत या दोघांपैकी कोणता प्रवाह त्या पक्षात जास्त यशस्वी ठरेल किंवा प्र, प्रभावी ठरेल ते नाही सांगता येत आहे पण गेल्या चार दिवसातल्या घडामोडींचा हा शेवटचा प्रश्न म्हणून असं विचारतोय असा अर्थ काढायचा का की भाजपचे नेते एकनाथ शिंदे असं होणार नाही भाजपचं नेतृत्व आता देवेंद्र फडणवीसांकडे कायम आहे सो एका बाजूला एकशे पाच एकशे सहा आमदारांची भाजप त्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शरद पवारांचे राष्ट्रवादी या दोघांच्यातलं घमासान आणि ह्याला सपोर्ट करणारे वेगवेगळे इक्वेशन्स बनवणारे एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंचा था पक्ष आणि काँग्रेस असंच इक्वेशन निदान पुढचे सहा महिने एक वर्ष किंवा कदाचित दोन हजार चोवीस पर्यंत राहील इतकं तरी स्पष्ट झालंय काय आठवड हो निश्चितपणे आपण जे म्हणतात तो पूर्णपणे पटणारा अनालिसिस आहे ते विश्लेषण मान्य करण्यासारखं आहे त्यात आपण राज ठाकरेंना थोडंसं उदाहरण टक्करणांनी आतमध्ये घेऊ की ठाकरे वगळूंची शिवसेना जर समोर येत असेल तर त्यातली काही मतं मनसेकडे जाऊ शकतात का त्या पद्धतीचे प्रयत्न राज ठाकरे करू शकतील का हे बघावं लागेल खरं तर काव्यगत न्याय आहे की शिवसेना ची मालकी गेली कोणाकडे तर एकनाथ शिंदेंकडे राज ठाकरेंकडे नाही राज ठाकरे हा कुठेतरी मनाला लागलेला सल म्हणून पुन्हा जनतेत जातात का हे बघावं लागेल दुसरं असं की या सगळ्या सत्तानाट्यामुळे जो हिंदुत्ववादी मतदार जो आहे आणि जो सध्या भारताचा एक मुख्य स्वर झालेला आहे तो शिवसेनेला नाकारून की एकनाथ शिंदेच्या धनुष्यपाणाची मला गरज काय कमळाचं भाजप माझ्यासाठी आहे आणि तोच मोठा पर्याय आहे असं मनात आणून जर मतदान करेल तर भारतीय जनता पक्षाच्या जागा अधिक वाढतील टक्केवारी मोठी होईल शिवसेना जी काय चोवीस टक्के मतं मिळवायची त्यातली दहा टक्के मतं भारतीय जनता पक्ष स्वतःकडे खेचू शकला तरी भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष होईल आणि माझ्या मते मतदारांना उगाच कुठेतरी म्हणजे जेव्हा माझ्यासाठी मोठं काहीतरी उपलब्ध आहे तर त्यावेळेला मी छोट्या गोष्टीकडे कशाला लक्ष देऊ असा विचार करण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे या सगळ्या सत्तांतराचा या वेगवेगळ्या स्तरावर दिल्या गेलेल्या लढ्यांचा अंतिमता फायदा भारतीय जनता पक्षाला झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही फक्त भारतीय जनता पक्षाची संघटना त्यासाठी कितपत तयार आहे त्यांच्याकडे तसे लोक आहेत का आणि त्यांच्याकडे तशी हुशारी असलेली मंडळी आहेत का याच्यावर सगळा गेम अवलंबून राहणार आहे फडणवीस चाणक्य आहेत मान्य करू आपण पण फडणवीसांची चमू हा यातला कळीसा मुद्दा ठरणार आहे ती चमू मला आजवर कुठे दिसली नाही ती तयार होत असेल तर शिंदे एक छोटेसे लाभार्थी ठरतील काही काळाचे आणि मोठा लाभ हा मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फडणवीस यांच्या अजेय भारतीय जनता पक्षाला झालेला दिसेल मॅडम तुमचे खूप खूप आभार फास्ट घडलेल्या गट घटनांवरती वेगवेगळ्या अँगलचं विश्लेषण आम्हाला समजलं स्टुडिओमध्ये चर्चा झाली पुन्हा पुन्हा भेटू शक्यतो स्टुडिओत भेटू धन्यवाद